पुढची बातमी आपण बघणार आहोत. एकीकडे कोरोना रुग्णांची संख्या वाढते आणि बेड उपलब्ध नाहीयेत आणि बेड उपलब्ध नसल्यामुळे काही रुग्णांचा मृत्यू होतोय ही अत्यंत चिंताजनक आणि गंभीर बातमीच म्हणायला हवी. कोल्हापुरात नेमकं काय घडलंय बघूयात. बेड उपलब्ध नसल्यानं कोरोना रुग्णाला हॉस्पिटलमध्ये दाखल करून घ्यायलाच नकार देण्यात आला होता आणि रुग्णाला ऍडमिट करून घ्यायला नकार दिल्यामुळे रुग्णाचा उपचारांअभावी मृत्यू झालाय. यापेक्षा दुर्दैवते काय असू शकतं. कोल्हापूरमधली ही दृश्य आता आपण बघतोय. बघूयात नेमकं काय घडलं होतं. रास्ता देखिए और डॉक्टर लोग आवे तो आपको निकालना पड़ेगा ना मैडम. डॉक्टर अरे ऑफिसर बेड में है तो किधर से रास्ता निकालेंगे. तो आपके तो ऊपर है उनका नंबर दीजिए मैं बात करता हूँ ना उनसे. ऑफिसर इंफ्रास्ट्रक्चर नहीं है. किससे बात करोगे. आपसे बात करोगे. एमएस से बात करोगे. मैं देखता हूँ ना मैडम मैं किससे बात करूँ. मैं नंबर दीजिए. 400 आणि यासंदर्भात आपण अधिक बोलणार आहोत. आमचा प्रतिनिधी संदीप राजगोळकर आता आपल्या सोबत आहेत. संदीप, अत्यंत गंभीर हा प्रकार आहे. नेमकं काय घडलं होतं आणि यापुढे काही कारवाई होताना दिसते का. अशा रीतीनं रुग्णालयांना हा अधिकार नेमका दिला कोणी. काल रात्री साधारणतः 10:30 हे संभाषण आपण दाखवतो रेणुका प्रेक्षकांना. ज्या महिला समोर दिसत आहेत स्क्रीनवर त्या डॉक्टर आहेत सीपीआर रुग्णालयातल्या आणि त्यांच्यासमोर जो व्यक्ती आहे तो त्या रुग्णाचा नातेवाईक आहे. तो अक्षरशः विनंती करतोय पण डॉक्टर सांगतायत की एक ही बेड नाही रुग्णालयामध्ये त्यामुळे आम्ही ऍडमिटच करू शकत नाही. त्यानंतर बाजूला जे कर्मचारी बसले आहेत टेबल लागून त्यांच्याकडे देखील तो गेला. त्यांना देखील विनंती केली पण कुणीही दाद दिली नाही. त्यामुळे रुग्णांना कुणी वाहली आहे का नाही असा खरं तर सवाल उपस्थित होतोय. राज्य सरकारचं छत्रपती प्रमिला राजे रुग्णालय म्हणून ओळखलं जातं. गोरगरिबांचं हॉस्पिटल म्हणून या सीपीआरला ओळखलं जातं. अनेक खासगी रुग्णालयांमध्ये सध्या कोविड सेंटर तयार करण्यात आले आहेत रेणुका. स्वॅब टेस्टिंग देखील केलं जातं पण सीपीआर रुग्णालयाकडे सर्वसामान्य नागरिक एक आधारवड म्हणून बघत असतो आणि त्यामुळेच गांधीनगरमधल्या एका कुटुंबातील 62 वर्षीय व्यक्तीला काही दिवसांपासून त्रास होत होता. त्यांचं नाव आहे मोहनलाल चावला आणि त्यांची स्वॅब टेस्ट देखील करण्यात आली होती. मात्र काल रात्री जास्त त्रास होत असल्यामुळे त्यांना या रुग्णालयात आणण्यात आलं होतं. पण आपण बघतो की बेडच शिल्लक नाही असं सांगण्यात आलं. त्यामुळे मध्यरात्री ते पुन्हा रुग्णाला आपल्या घरी घेऊन गेले. मात्र आज पहाटे त्यांचा मृत्यू झालेला आहे आणि एक धक्कादायक घटना म्हणावी लागेल कारण अनेक ठिकाणी आपल्याला माहिती आहे प्रशासन राज्य सरकार सांगतं की इतके बेड तयार आहेत. हजारोंच्या संख्येनं तयारी करण्यात आलेली आहे. कोल्हापूरमधला जर विचार केला तर 3200 पर्यंत आता संख्या गेलेली आहे. कोरोना रुग्णांची दिवसेंदिवस वाढत चालली आहे. शिवाजी विद्यापीठ डी वाय पाटील हॉस्पिटल असेल आयसोलेशन हॉस्पिटल असेल अशा अनेक ठिकाणी कोविड सेंटर्स आणि तात्पुरती हॉस्पिटल तयार करण्यात आली आहेत. मात्र वाढती रुग्णांची जर संख्या पाहिली तर नक्कीच प्रशासनासमोर एक मोठं संकट असणार आहे असं म्हणता येईल. रेणुका. निश्चितच धन्यवाद संदीप. आपण बघतोय कोल्हापुरातला हा सगळा धक्कादायक प्रकार आणि रुग्णांना नकार देणं आता कधी थांबणार आहे आणि त्यासाठी पर्यायी व्यवस्था कधी उभी राहणार असा सवाल आता सर्वसामान्यांच्या मनातला आहे. पुढची बातमी आपण बघणार आहोत.